करूयाची कथा नामाचा गजर, करूयाची कथा नामाचा गजर, आम्हा संसार काय करी, मन हो हरीचे दास लेवती भूषणे, कापे तया भेने कळे काळ, आशा भय लाज आडनई चिंता, ऐशी तया सत्ता समर्थाची, मन हो हरीचे दास लेवती भूषणे, कापे तया भेने कळे काळ, तुका म्हणे करू ऐशियाचा संग, तुका म्हणे करू ऐशियाचा संग, जेनेनो हे भंग चिंतनाचा, मन ओहरीचे दास लेवती भूषणे, कापे तया भेने कळे काळ, विठ्ठल खाल विठ्ठल 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 हरि विठ्ठल 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 हरि विठ्ठल 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 हर विठ्ठल 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 कुंडली कमर दे हरि ठाल श्री राम देव भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, शरच्चंद्र बिंबाननम चारुहसम लसत कुंडलाक्रांत गंडस्थलांगम, जपा राघविंबाधरम कंजनेत्रम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, लोकाभिरामम रणरंगधीरम राजीवनेत्रम रघुवंशनाथम, कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, शिवी लागी सेवक झालो, सेवक झालो, लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, 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 सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया जीवा यावा विनवरा बावे, सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावर न करावा भेरो, करूयाची कथा नामाचा गजर, आम्हा संसार काय करी, मन ओहरीचे दास लेवती भूषणे,
कापे तया धेने कळे काळ विठ्ठल झाला प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग कान्हा प्रिय बंधू गुणातीत साधू अवतार ज्येष्ठ वैदिक निष्ठ सांप्रदाय श्रेष्ठ अखिल विश्वाच्या परमार्थ घरामध्ये व्याप्त असलेले श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा इंद्रायणी मातेप्रमाणे पावन असणाऱ्या तुकोपनिषदातील आपल्या सिद्ध अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर सिद्ध अवस्था पोहोचण्यासाठी जीवनामध्ये केलेली साधना अभ्यर्थना देवाची करुणा त्याची मीमांसा तुकोबारा या अभंगामध्ये करतात. विठ्ठल 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 चालत असलेला हा भक्तिमहोत्सव या भक्तिमहोत्सवातील आजचा हा चौथा दिवस चौथ्या दिवसासाठी भगवान ज्योतिबाच्या दरबारामध्ये प्रभू श्रीरामाच्या ग्रंथसाक्षीने ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीच्या साक्षीने तुकोबरांच्या गात्याच्या साक्षीने आणि कीर्तनकाराचं दैवत असणारे टाळकरी वृंद गुणीजन मंडळी कीर्तनासाठी उपस्थित असलेले आमचे आदरणीय ज्ञानेश्वरीचे उपासक ज्ञानेश्वर मौली पोद्दार प्रभाकर देव आहेत आमच्या फडावरचे बालाजी महाराज आणि आमच्या लातूर परिसरातील सर्व महाराज मंडळीवरती सर्व साधकावरती गुणीजनावरती प्रेम करणारे मातृतुल्य प्रेम करणारे आमचे गुंडरेसाहेब हेही उपस्थित आहेत आमचे गिरी महाराज आहेत आणि माझ्यावरती कितीही मोठं खळं असलं तर सोडून देऊन मी आवाज दिल्यास उपस्थित राहणारे आमचे सारथी म्हणायला काय अडचण नाही. अहो अर्जुनाचे पांती परिसन्या योग्य होती आमचे सारथी आणि आमच्यावरती बंधुतुल्य प्रेम करणारे आमचे दत्ता महाराज पुन्हा आमचे मी त्यांना नेहमी ग्रंथातले एक नाव दिले हा हा हो हो नावाचा गंधर्व होता की तो साधू लोकांना ऋषीमुनींना असा हसवत ठेवायचा तोच पुढे गजेंद्र झाला. तसेच आमचे गोविंद महाराज हार्मोनियम वाजवतात ते चौगुणी आहेत ते मृदंगही वाजवतात गायनही करतात असो. आणि दुसरी गोष्ट विशेषातलं विशेष आज आमचे नामदेवराय पुढे आहेत. मी त्यांना नामदेवरायच म्हणतो बरेच जण नामा म्हणतात पण मी नामदेवराय म्हणतो नेहमी. आणि तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनलचं नाव सुद्धा हा अभंग वाचवून ठेवला असेल म्हणून हा अभंग सेवेसाठी घेतलाय. विठ्ठल श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये व्यक्त होत असताना बोलतात कथा जीवनामध्ये करायची असेल मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर जो कथा करतो मनुष्यच नाही कुठल्याही यवनीमध्ये कुठल्याही यवनीमध्ये जन्माला आल्यानंतर सिद्ध अवस्थेला जाता येतं हे हनुमंतरायाने करून दाखवलं. कपिकुळामध्ये जन्माला आले पण जन्मल्यापासून प्रभूचं चिंतन नाही नाही जन्माच्या अदोगरपासून. हो तुकोबाराय सुद्धा म्हणतात मी एका जन्मामध्ये तुकाराम महाराज नाही झालो बहु जन्मी तो हा भाग लाधलो. देवा मी एका जन्मात तुकाराम महाराज नाही झाले ते
अनेक बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते। शास्त्र सांगत त्याला अनुसरून प्रमाण आहे, बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते, बहुनाम जन्मनाम त्याचाच बहुजन्मी केलो लाग। अनेक जन्मातली साधना जीवनामध्ये असावी लागते, त्यावेळेला त्यांचं नाव कीर्ती अमर राहते। आजही ज्ञानेश्वर महाराज म्हणल्याबरोबर जय बाहेर पडतो, अरे ज्ञानवरायमुळे नाही। तुम्ही म्हणाल का ज्ञानवरायांचा प्रचार करायला उभा टाकलात का अपप्रचार करायला उभा टाकलात? तुकोबारा तुकाराम महाराज म्हणल्याबरोबर जय बाहेर पडतो तुकाराम महाराजाकडे बघून नाही। छत्रपती शिवाजी महाराज की म्हणल्याबरोबर जय बाहेर पडतो छत्रपती शिवाजी महाराजाकडे बघून नाही। मग आता महत्वाचं वाक्य आहे ते मात्र लक्षात ठेवा, हे त्यांच्या जीवनातल्या त्यागाला बघून ना जय बाहेर पडतो, जय मना म्हणावं लागत नाही। त्यागा शांती निरंतरम। विठ्ठल हर विठ्ठल 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 विठ्ठल। त्यागा शांती निरंतरम। त्यांची जे आज त्याग जीवनामध्ये प्राप्त झाला किंवा ते कीर्ती रूपाने आज देह रूपाने जरी ते आपल्या मध्ये अस्तित्वामध्ये नसतील पण कीर्ती रूपाने आहेत। उत्तम चिओ कीर्ती मागे उत्तम चिओ कीर्ती मागे उत्तम चिओ तुका म्हणे येता मरणेची सारे उत्तम चिवरे कीर्ती मागे उत्तम चिवरे कीर्ती मागे तुका म्हणे येता मरणेची सारे उत्तम चिवरे कीर्ती मागे उत्तम चिवरे कीर्ती मागे। उत्तमची उरे कीर्ती मागे एका मरणची सरे तुका म्हणे तुका म्हणे एका मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे मरण सरे तेव्हा कीर्ती मागे उरे। फुकट खाऊन काय माझे वाक्य नीट आहे का? फुकट खाऊन देवाचं नाव न घेता जर फुकट खाऊन जर तुम्ही म्हणत असाल की कीर्ती मागे उरे कीर्ती नाही अपकीर्ती उरे। विठ्ठल 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 विठ्ठल। अरे तुकाराम महाराजाने ज्ञानेश्वर महाराजाने भंगार भुंगार लोकांचे नाव अजिबात घेतले नाहीत, बिड्या फुकाची तर मुळीच नाही अजिबात नाही कुणाचे घेतले आहे। आणखीन याच्या पुढे सांगू, माझ्याकडं प्रत्येक शब्द बोलत असताना माझ्याकडे प्रमाण आहे, संत वाङ्मयातला असेल शास्त्रातला असेल। तुकाराम महाराजांची तर भाषा वा, हात पसरी जिने धिक्क त्याचे, मी कुणापुढे भिकाऱ्यापुढे हात पसरतच बसलो नाही। आमचा असा हा विश्वात विश्वाचा जगाचा बाप असा आहे, कसा आहे, मय्येव मनाधिक स्वमय बुद्धिम निवेशय निव शिष्यशी मय्येव अथ वृद्धवम न संशय। असा सदन आहे आमचा बाप, असा सदन आहे, असा सदन आहे। किती सदन आहे, अरे ज्याची लक्ष्मी दाशे लक्ष्मी दाशे असा आमचा बाप उदार आहे सर्वश्रेष्ठ आहे। याच्या पुढे जाऊन सांगतात त्या बापाला सोडून जर एखाद्याने सांगितलं की आम्हाला ह्याचं नाव घ्या तर तुकाराम महाराज म्हणतात तूच घेत बस मी नाही घेणार। तुकोबारांची भाषा आहे ज्या देवाचे कर कटावर नाहीत, काय ज्या देवाचे कर कटावर नाहीत
निघमित याचे दर्शन, निघमित याचे दर्शन, निघमित याचे दर्शन, निघमित याचे दर्शन, कटेवरी कर नाही जा देवाचे, 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 हो निघमित याचे दर्शन, निघमित याचे दर्शन, निघमित याचे दर्शन, निघमित याचे दर्शन, ज्या देवाचे कर कटावर नाहीत त्या देवाच्या पुढे आम्ही नतमस्तक होत नाही, होणार नाही यात काहीही शंका नाही. आम्हाला जर कुणी सांगितले एखाद्या बुवानं तुझं कल्याण होईल त्याचे पाय धुवून पाय निपायला तयार आहेत, अरे एवढा हलका आहे का आपला देह वारकऱ्याचा? नाही नाही, त्याच्या जीवनात साधना असावी, त्याच्या जीवनात ज्ञानोबाराय तुकोबारायांची मुखामध्ये शब्द असावेत, पंढरीरायाचे विठ्ठलाचं नामस्मरण त्याच्या मुखामध्ये असावं, आणि त्याला ते इतरत्र काही आवडू नये, त्याच्या चरणावरती नतमस्तक असावं. डामडौल लागतो, मागं 550 पुढे 550 मध्ये असा चलतो, आणि मग तुमचा उद्धार होईल. अरे मी तर म्हणतो आपल्या वारकरी संप्रदायातली महाराज मंडळी देव आणि संत पटवण्यामध्ये कमी राहिले. मध्ये एक संप्रदाय उदयाला आला होता, उदयाला आला होता, आता तो राहिला नाही आपल्याकडं. नाही आपलं मराठवाडा आहे, मराठवाडा म्हणजे कसं आहे, आलं मनाला गेली शनाला, टाकली पाटीन बसली उन्हाला, ही मराठवाड्यातली म्हण आहे. मराठवाड्यातल्या लोकाला लवकर नाही, 50 वर्षाने डिली रेंज आहे, पुन्हा नंतर आहे लेट करंट. विठ्ठल देवी बुवा ती उत्तर भारतातली बी ह्यांच्या नादा लागत नाही त्या मराठवाड्याच्या, तिकडं पश्चिम महाराष्ट्रात भरपूर असते. दत्ता महाराजांना गुंडे साहेबाला विचारा, बालाजी म्हणजे महाराज काही इथले तर 2-3 जिल्ह्यामध्ये फिरत असतील, पण आम्ही जर मुंबई वगैरे गेलो की पाकिट फुल असते, पैशाला काही तिथं हे नसते, इथले 10 कीर्तन करावं लागतील तेव्हा तिथलं एकाच भरती होती. बरोबर विषय पैशाचा नाही, पण एक पश्चिम महाराष्ट्र किती पुढे आहे हे सांगतोय मी तुम्हाला. एक संप्रदाय उदयाला आला होता, संप्रदाय उदयाला आला होता, त्यांनी पहिल्यांदा देवाचे आणि संतांचे फोटो बाहेर काढायला लावले, दर्शनीय भागावर त्यांचे फोटो चिटकावायला लावले, त्यांचे फोटो चिटकावले आणि देव मीच आहे, संत मीच आहे, सर्व काही मीच आहे असं पटवून दिले. पण दुर्दैव हे आहे, देवरूपी संतांचे फोटो घराच्या बाहेर गेले, पण पती आणि पत्नीचे फोटो बरोबर असतात एका खुर्चीला, खुर्ची लागून त्यांचे पाय धुवून पाणी पितो आम्ही. भोग भोगून भोग भोगून पांचट झालेल्या लोकाच्या नादाला लागलेल्या माणसाने माणसाचा उद्धार आणि शेवट कसा चांगला होईल? होणार नाही. अरे ही माझ्या विठ्ठलाची कथा सुख देते, माझ्या विठ्ठलाची कथा दुःखाचं हरण करते, आणि विठ्ठलाची कथा बरी आहे, तुकोबारायांचं प्रमाण आहे. कथा सुखकरी, कथा दुःख हरी, कथा याची बरी विठोबाची, भगवंताची कथा बरी आहे, चांगली आहे. कोण सांगतं हे? तुकाराम महाराज सांगतात. तुकाराम महाराज ते संप्रदाय उदयालाही आला आणि संपूर्णही गेला ते मेल्यानंतर. त्याचं नाव घेऊन त्याला आता पुन्हा मला मोठं करायचं नाही, संपलं ते. समाज आहे, प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन, तुम्ही कसे वागा समाज नाव ठेवणार आहे. संसाराच्या पंच सुखामध्ये भरबटलेल्या लोकांच्या म्हणण्याला बळी पडून जर पांडुरंगाची सेवा आणि पांडुरंगाची कथा सोडत असाल तर शेवट तुम्हाला नरक भोगावं लागेल, यात पर्याय नाही, यात नो ऑप्शन. अरे समाजाने ज्ञानोबाराय तुकोबारायांना सोडलं नाही,
तुमचं माझं काय घेऊन बसलात पिठाला? पाच विषय, पाच विषयामध्ये पाच जीव अडकले मला तिकडं न्यायचं नाही. कुरंग मातंग पतंग वृंग मिनाहा हताहा पंच भिरेव पंच ही कथा करत असताना इंद्रिय हतबल झालेले आहेत आपले. आपल्या इंद्रियाला अगोदर बंदीखान्यामध्ये टाकावं लागतं. तुकोबारायांनी सांगितलं मी माझ्या इंद्रियाला मी असं काबूत ठेवलेलं आहे, बंधनामध्ये ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे मला ही कथा करण्यासाठी सुकूर्प गेलेलं आहे. कामक्रोध बंदीखानी तुका म्हणे इंद्रियाचे धनी आम्ही भालो गोसावी. 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 इंद्रियाचे आम्ही मास्टर झालो, इंद्रियाला ताब्यात ठेवलं. मन एवढं चंचल आहे, चंचलम ही मन कृष्ण प्रमाती बलवदृढम. याच्या पुढे चला. अभ्यप्पी पानान महत स्विरून मुलनादपी अपिवन्यशनात साधो विषमस चित्त निग्रहा. मनाला एकादी वेळेला साता समुद्रा पलीकडे विस्तीर्ण पसरलेला समुद्र एका घोटामध्ये प्राशन करता येईल अशक्य आहे, पण शक्य करता येईल साधनेच्या बळावर. इंद्रियाच्या किती अधीन होता आपण मला हे सांगायचंय. एकादी वेळेला विस्तीर्ण पसरलेला बारागाव अग्नी शांत केला ही कथा मी श्रीमद भागवतामध्ये ऐकतो. तेही करता येईल, पण चित्ताचा निग्रह करणं लई कठीण आहे. चित्ताचा निग्रह करणं कठीण आहे. तुकोबारायांनी सांगितलं हे माझं चित्त प्रभूच्या चरण रजाजवळ लावल्यामुळं. चित्ती तुझे पाय डोळा रूपा रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. रूपाचे धारे अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. आमचं चित्त प्रभूच्या चरण रजाजवळ आहे. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. डोळ्याला काय लावलंय? डोळ्याला काम लावलंय प्रभूचं स्वरूप पाहायचं. चित्ताला लावलंय चरणाजवळ. जमतंय का बघा प्रयत्न करून? मी जर असं फिरवून आणायला लागलोय तुम्हाला, तुम्हाला डायरेक्ट जर नेऊन सोडलं तर तुम्ही म्हणचाल आहे तुझं कीर्तन तू तिकडं उड्या मारत बस, ते नाही मेळ लागणार. आणि गुंडे साहेब पहिली गोष्ट मी गावात कीर्तन करत नाही. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये धास्ती असते काय बोलेल,
काय करील? अरे नाही नाही, कीर्तनात कसं काही बोलायचं ठिकाण आहे काही? इथं फक्त संत ग्रंथ आणि भगवंत. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबाराय सांगतात, माझं चित्त प्रभूच्या चरणाजवळ आहे, माझे डोळे भगवंताच्या स्वरूपामध्ये तल्लीन आहेत. मग आपण माणूस म्हणून जन्माला आलो, हनुमंतराव वानर कुळामध्ये जन्माला आले, माणूस म्हणून आलो आम्ही, तरीही आम्हाला देव कळाला नाही का? अधर्माचं काहूर. पहिली गोष्ट, आपण हिंदू म्हणून जर जन्माला, हिंदू म्हणून म्हणण्यापेक्षा प्रत्येकजण हिंदू म्हणून येतो, जन्माला येणारा प्रत्येकजण हिंदू म्हणून जन्माला येतो. त्या हिंदू धर्माचे 10 तत्व आहे शास्त्रकारांनी सांगितलेत. पहिलं तत्व आहे अहिंसा. अहिंसा अस्तेय, ब्रह्मचारी, अपरिग्रह, शौच, संतोष, स्वाध्याय, ईश्वर, प्रणिधान आणि दशा. त्याच्यातला अहिंसा, अरे खाऊन 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 हाडकं चगळून 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 हिरडे बर्बाद झाले. आणखीन सांगू, थोडंसं खाली उतरून सांगतो. खाली उतरून म्हणजे गादीच्या खाली उतरून नाही, भाषा म्हणतोय, दृष्टांतातली भाषा. मला दृष्टांतामध्ये मुळीच रस नसतो कधी. वक्ते भवनच्या मुखातून ऐकलेला दृष्टांत आहे, ते त्यांच्याच मुखात गोड वाटतो पण क्षमा मागून बोलतोच. कुत्रे बघत असतात, आता उन्हाळ्यामुळे कुत्रे सुद्धा बाहेर फिरणं घेत एवढं ऊन लागलं. कुत्रे उन्हाळ्यातले दिवस असावेत, आता हे उन्हाळाच चालू आहे. मेलेलं जनावर असावं, मांस नाही, त्याचे हाडं असावेत वाळलेले. ते हाड आणतंय, त्याला वाटतं हे आपला आहारच आहे. ते चगळतंय 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 असं खडकड 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 तोंडात, ते चगळून 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 ते हिरड्यातून रक्त निघतंय. आणि तेच रक्त त्याचं पेत आहे, त्याला वाटते ते हाडातूनच यायला लागलंय. तसे पांचट सुख भोगणारे विषयातली लोक प्रभूच्या चरणरजाजवळ कधी चित्त लावावं आणि डोळ्याने स्वरूपामध्ये परमात्म्याची मूर्ती कधी साठवावं, हे दुर्लभच योग आहे ना. विठ्ठल भगवंताचं चिंतन करायचं असेल तर वाणी पवित्र असावी लागते. रसना इंद्रिय शुष्णावरा उपस्थावरा, शुष्ण आणि उपस्थ तर फारच कठीण आहे, आवरण फारच कठीण आहे. इंद्रियाने हातबल करून टाकलंय, इंद्रियाने हातबल करून टाकलंय. एक सांगा का? अरे आपल्या मनानं लावलंय म्हणून सवय आहे. आपल्याला वाटतं हे माझा आहे माझा आहे माझा आहे माझा आहे माझा आहे माझा आहे. इंद्रियाच्या एवढ्या आधीन गेलो आम्ही, माझा आहे माझा आहे माझा आहे कुठपर्यंत? काल परवा दृष्टांत मला वाटतं दुसऱ्या दिवशी काहीतरी कीर्तन करायने सांगितलं, पण माझा आहे माझा आहे माझा आहे कुठपर्यंत? माझा आहे मरेपर्यंत माझा आहे. शेवट काय पुढे? कुत्रे मेलो काय, कुत्रे मेले काय, तुम्ही मेलात काय? हरिरंग पद्मे नतश्चैव डंगनम ततक्किम 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 ततक्किम. नाही तरी काय थोडी? तुकोबाराय सांगतात, शुकरे बापुडी श्वान, शुकरे बापुडी तुकोबाराय म्हणतात. डुकर, सुकर म्हणजे डुकर, सुकर म्हणजे डुकरच ना. डुकर मेली काय, तुम्ही आम्ही मेलो काय, काही बदल नाही का? आमच्या चित्तामध्ये प्रभूविषयी आस्था नाही, प्रभूविषयी प्रेम नाही का? इंद्रिय आम्हाला जाऊ देत नाहीत भगवंताच्या चरणापर्यंत. स्वार्थी तैसे मनवाचा काय, ज्ञानोबाराय सांगतात. भलत्या दुःख देते जाय, स्वार्थ साधिता न पाय पराचे हित. दुसऱ्याचं हित आमच्या डोळ्याने पाहत नाही, कारण का? डोळा ही इंद्रिय, अदुगर डोळ्याने पाहावं लागतं. डोळे मनाला सांगतात, मन तोंडाला सांगतं, ती वाणी भकत राहते. उपास गटार उपास, आणि असे गटार उपसो 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 त्याच गटारीतले इकडे होतात.
तुकारामाचं प्रमाण सांगून गेलो नाही तरी थोडे आहेत का, भरपूर आहेत भरपूर आहेत भरपूर आहेत. ह्याच्यासाठी हे न करता हे करण्यासाठी बॅटरी चार्ज करण्यासाठी हा सप्ताह आहे. विठ्ठला आम्ही धन्य माणूस म्हणून जन्माला आलो आणि वारकरी संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायाचे पायकत्व आम्ही स्वीकारलं आणि त्या विठोबाचे दास झालो. दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. कोण म्हणू शकतंय की धन्य आम्ही जन्मालो? कोण म्हणू शकतंय? फक्त संत म्हणू शकतात धन्य आम्ही जन्मालो. का? ते निर्भय आहेत, निसंदिग्ध आहेत. आम्ही निर्भय नाहीत. अरे मृत्यू जरी पुढे बाबा टाकला तर आपली वळकटी बनवून तयार पाहिजे आपण. चल तयार आहे यायला. आमची तयारी नाही तेवढी गायनाची बरं का भाजी. ह्यांना कशाला बोलू? उद्या ह्यांना तोंड दाखवायचे, ते माझे तोंड बनणार, त्याच्यामुळे ह्यांना बोलायचं नाही. आपल्या दोघात चालले. तयारी पाहिजे, तयारी पाहिजे. अरे निर्भय नाहीत आम्ही. तुकोबार निर्भीड होते. काळ जरी पुढे उभा टाकला तर काळ सुद्धा दड 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 दुड 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 सुटला सुटला काळा बापुढे. अरे ही ताकद तेव्हाच तयार होते. दास बनावं लागतं दास. आम्ही कुणाचे दास झालो माहिती आहे? आम्ही संसाराचे दास झालो आणि गाढवासारखं वजा वागवायला लागलो. कारे दास होशी संसाराचा खर, दुःखाचे डोंगर भोगावया. दुःखाचे डोंगर खर नाम गाढव. अरे गाढवा काय हलकटपणा लावलायस? तुकाराम महाराजाचं प्रमाण आहे हलकटपणा. ही हलकट शब्द वापरतो ना, तुकाराम महाराजाचा शब्द आहे. नाही निघालं उद्या मरील ते गुन्हेगारी. कीर्तनकाराने जबाबदारीनं बोललं पाहिजे. विनोद उत्तर केले रंजावया चार चार. काय मराठी शब्दकोश अर्थामध्ये बघा, चार शब्दाचा अर्थ आहे हलकटपणा. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. कीर्तनकाराने एखादा विनोद करावा जसा मिरचीचा तडका मारून ठसका उठावा तसे तुम्ही दाताडी जगता विनोदा विनोदा विनोदी कीर्तनकारांच्या पुढे. तो हलकटपणा म्हणतात तुकाराम महाराज. ही पद्धत नाही, वारकरी संप्रदायाची पद्धत आहे. ती पद्धत आहे प्रभूची कथा सांगावी. अवीट आहे, अविस्मरणीय आहे. का? आम्हाला त्याच्यामध्ये का आनंद वाटतो? आम्हाला भगवंताने आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त दिलं ना, जास्त दिलं. तुमचं आमचं सोडून द्या. एखादी दोन बायका असेल. आता पूर्वी पाटील घराण्यामध्ये चार चार पाच पाच बायका करायचे, तोही काळ सोडा. त्याच्या आधीचा घ्या. ऐश्वर्य संपन्न आहे, त्रैलोक्यामध्ये राज्य करणारा राजा, त्रैलोक्यामध्ये ऐश्वर्य संपन्न राजा. पण रोज 300 पत्न्या स्नान घालायला रोज. आज 300 पत्न्यांनी घातली, उद्या त्यांचा नंबर नाही दुसऱ्या 300 चा. 6 दिवस वेगळ्या वेगळ्या 300 300 किती झाले? ओ 1100 1800. मला वाटलं मला येत नाही सांगायला.
1800 पत्न्या, 1800 पत्न्या असणारा राजा चंदनाच्या मल्यागिरी चंदनाच्या चौरंगावरती बसलेला आहे. कोण अत्तर लावतंय, कोण साबण लावतंय, कोण पाणी टाकतंय, कोण पाट घासतंय, कोण हात चोळतंय, कोण पाय चोळतंय. शास्त्रकार सांगतात बा पत्नी चांगली असावी. सानंदम सुखदम सुदाश्च सुदिया कांतम मृदुभाषिणी सन्मित्रम. शास्त्रकार सांगतात तुम्ही मृदू बोलणारी असावी, सन्मित्र म्हणजे मित्रासारखी वागणूक देणारी असावी. तुमचं सांगत नाही हा, कारण का मला चांगला अनुभव आहे. माझा पण गावातल्याच आपण विठ्ठल सानंदम सुखदम सुदाच्य सुदिया कांतम मृदुभाषिणी सन्मित्रम. शास्त्रकार सांगतात बाबा सन्मित्रम म्हणजे मित्रासारखी बोलणारी असावी, गोड असावी, प्रिय असावी. चार चौकामध्ये जर आपला पती गेला तर उठावून दिसला पाहिजे, कडक कपडे दिसले पाहिजे, स्वच्छ चेहरा दिसला पाहिजे, नाहीतर चिपड्या डोळ्याने खरकटलेल्या तोंडाने जर चौकात येऊन बसला तर त्या पत्नीला अगोदर काय केलं पाहिजे, नीट केलं पाहिजे. ती पत्नी म्हणायच्या योग्यतेची नाही, पत्नी म्हणायच्या योग्यतेची नाही. अरे नाही, 300 पत्न्या चंदनाचा मल्यागिरी चंदनाचा चौरंग आहे. कोण कोमट पाणी टाकताय, बस काय सेवा करतायत. त्याही काळामध्ये 3 मजली घर होतं. नाव सांगतोय त्या राजाचं, नाव सांगितल्या लवकर महत्व राहत नाही. ती होय आम्हाला माहितीच आहे म्हणते. हे काय नवीन सांगितलं घ्यायला, तसं नाही. एक दिवसातला प्रसंग असा, 300 राण्या स्नान घालताय, सकाळची वेळ आहे. सकाळच्या वेळेमध्ये स्नान घालत असलेला तो ऐश्वर संपन्न त्या राजाचा सोहळा, जन्मदाती माता तिसऱ्या मजल्याहून पाहते. वाईट वाटलं मातेला. आता मातेला वाईट वाटायला पाहिजे का आनंद वाटायला पाहिजे असं असल्याचं काय मत आहे तुमचं बापू, काय मत आहे, आनंद वाटायला पाहिजे? उत्तर चुकीचं आलंय तुमचं विठ्ठल. नाही, हे लौकिकातला जरी आनंद वाटत असेल पण ते शेवटी दुःखाला कारण आहे. आईचा एक डोळा पानावला आणि नेत्रातून आशू खाली पडला, ते आश्रू पडला, ते नीट त्या राजाच्या पाठीवरती पडला. अरे हे आश्रू काहीतरी वेगळीच ऊर्जा दाखवत आहे, कोण कुठला पडला असावा. इकडं तिकडं पाहतोय, पत्न्याला बाजूला सरला ते सर्व सेवा. वरी पाहतोय तर आपली आई डबडबल्या डोळ्याने माझ्याकडे पाहत आहे. ते सर्व बाजूला सारलं, ऐश्वर संपन्न राजा मातेच्या जवळ गेला. त्या मातेचं नाव आहे मैनावती. जवळ गेला, त्या राजाचं नाव आहे गोपीचंद राजा. तो राजा आईला कवटाळून म्हणतोय, आहे मा सांग कोण तुला बोललं, बोलणाऱ्याची जीभ कापून आणतो, बोल तुझ्याकडे कोण बोट केलं, त्याचं बोट कापून आणतो, मा बोल कोण आहे तो असा. नाही रे राजा, मला बोललं कोणी नाही, माझ्याकडे बोट कोणी केलं नाही. का रडतेस मा, तुझ्याकडे पाहून रडते का, तुला आनंद वाटत नाही मा. नाही रे बाळा, आनंद वाटायचा विषय नाही, हे लौकिकातला जरी आनंद असेल ऐश्वर संपन्न आहेस तू राजा, पण घडलंय असं तुझा शेवट मात्र चुकीचा होणार आहे. तुझ्यापाशी सुख भरपूर आहे, पण या सुखाला तुकाराम महाराज म्हणतात आग लाव. आगी लागो जेने हरी नये मुखा, मज होत का विपत्ती पांडुरंग राहो चित्ती. चित्ती पांडुरंग राहो आगी लागो तया सुखा, जेने हरी नये मुखा. हे सर्वाच्या मध्ये तुला परमात्म्याचा विसर पडलाय राजा, याच्यासाठी मी रडते. शेवट वाईट होणार आहे, तुला शेवट चांगलं करायचं असेल तर चालता होईतून. आईचा उपदेश ग्राह्य धरला मैनावतीचा. राजाने राज्याचा पत्न्याचा त्याग केला, लंगूट लावली, कमंडलू घेतला आणि निघाला. जंगल लागलं, एक दिवस फिरत फिरत त्याच राज्यात आला. पोरगा पुढे भिक्षा वाढण्यासाठी गेला. बाबा
घ्या, बाबा नाही बोलायचं, आता मी गोसाई आहे, राज महाराज म्हणायचं, महाराज भिक्षा वाढली, आता राजा नाहीये का, आगी लागवत या सुका जेणे हरी नये मुका। आपण सुद्धा कुठंतरी आपल्या डबक्या इथल्या ऐश्वर्यामध्ये जर आपण जर टुमकत राहत असू तर तुम्ही सुद्धा भ्रमातून बाहेर या। तुकाराम महाराज सिग्नल देतात, आता तरी पुढे हा उपदेश नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत। ही उलटी शाखा आहे बरं का, ही संसार रूपी उलटी शाखा आहे। ऊर्ध्वमूल मश्वत्थम छंदांशी अश्य पर्णानी यस्तम सवेदवीत अदश्च ऊर्ध्वम प्रसुतास्तस्य शाखाः गुणप्रवृद्धा विषय प्रबलाः। अरे बाबा, हे विषय आहेत, हे ऊर्ध्व म्हणजे याची मूळ वरी आहे आणि याच्या फांद्याखाली आहेत, अशी ही उलट्या उलट्या वृक्षाचा संसार तुम्ही सुईसा कसं करचाल? रावणाला जमलं नाही, तुमचं आमचं काय घेऊन बसलात? रावणाचा एक दरवाजा ऐकला 60 टनाचा सोन्याचा, तर आता 72,200 घे याचं, तासा तासाला बदल देते, तासा तासाला करा, 60 टन × 72,000 72,000 रुपये काय तोळा, 10 ग्राम गणित घाला, किती पंचवार्षिक होत्यात बघा आमदारकीच्या। विठ्ठल असो, संताने मार्ग दाखवला, मार्ग दाऊनी गेले आधी, दयानिधी संतते तेनेच पंते चालू जाता, न पडे कुठे काही कुठेही गुंता पडणार नाही, पण संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपण गेलं पाहिजे। आपण जर त्या मार्गाने नाही गेलो, तुकोबार आहे सांगतात बाबा तुम्ही कसं राहिलं पाहिजे, गुळगुळा वाजती टाळ झन 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 झन, हे काही इथले टाळ नाही हा, ते अवस्थेतले टाळ, म्हणजे तुम्ही एकटं बसा कुठंतरी, आपल्या टाळ वाजल्यासारखे वाटले पाहिजे, टाळ वाजले पाहिजे, वाटलं पाहिजे, वाटलं पाहिजे, झन झना नाद रसा, त्या नादामध्ये प्रभू चिंतनाच्या नादामध्ये राहिला पाहिजे। तुकोबार म्हणतात आम्हाला आमच्यावरती संसाराचा पगडा राहिला नाही, संसाराला आम्हीच हातबल केलं, आम्ही आम्हाला संसाराने हातबल केलं नाही। रामकृष्ण आले गेले त्यांनी जग का भुसची पडली बाबा, तुम्ही जर म्हणत असाल मी आहे म्हणून संसार आहे मी, अरे प्रभू रामचंद्रासारख्याला अवतार संपला, जग चालू आहे का नाही? चालू आहे, चालू आहे, चालू आहे। उपजेते नाशे नासिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परब्रह्मिका, तैसे औट हातपणे ज्ञानवर सांगतात, शव होणे जिने उपजो उपजो मरणी नावा नावा, तैसे आऊट हातपणे मरायचंय ठरलेलं आहे, आहाकटा ओकटे हे मृत्युलोकीचे उपराटे म्हणतात ज्ञानोबार आहे, हे मृत्युलोकातलं उपराट आहे, आणि उलट्या खोपडीच्या लोकात लोकांमध्ये तर कधीच तुम्हाला भगवंताची कथा श्रवण किंवा ते अध्ययन करायला भेटणार नाही। तर तुम्हाला यासाठी तुम्ही म्हणाल समजा आम्हालाच नाव ठेवायला लागले, आम्ही करायचं तरी काय, तुम्ही काय करायचं, इथून गेलं ज्ञानवरांचा हरिपाठ धरायचा, ज्ञानवरांची ज्ञानेश्वरी धरायची, बोलते 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 ज्ञानेश्वरी बोलते, ज्ञानवरांची ज्ञानेश्वरी बोलते, तुकोवरांची गाता बोलते, त्या गात्यासोबत संवाद करायचा, तुम्ही अक्षरावरती बोट फिरवत राहा, बोट फिरवत राहा, बोट फिरवत राहा, बोट फिरवत राहा, ती अक्षर एक दिवस एक दिवस एक दिवस म्हणण्यापेक्षा कधीही तुम्ही मरेपर्यंत ते अक्षर तुमचं बोट सोडणार नाहीत, एवढे पवित्र ग्रंथ आहेत। म्हणून तुकोबार आहे अभंग सेवेसाठी घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये करूया चिकाथा करूया चिकाथा नामाचा गज करूया चिकाथा गज करूया चिकाथा करूया चिकाथा नमस्कार
करूयाची कथा करूयाची कथा करूयाची कथा मामता गजर अमर संसार काय करे अमर संसार काय करे तुकोबाराय सांगतात आम्ही कथा करायला लागलो. कथा कशाची केली? भगवंताच्या नामाची केली. रामकृष्ण नामे जगदीशाजीरे पुढे विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा नाम चांगले चांगले माझे कंठी राहो नाम संकीर्तन साधन पै सोपे नामाविन मुख जर उलट झालं का बरोबर आहे हे बी सांगावं लागेल ना. नाही 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 हे उलट चरण बरोबर आहे. मी कसं असं चुकीचं सांग मी चुकीचं सांगू शकत नाही कारण का मी आत्मविश्वासानं बोलणारा माणूस आहे. मी काय असं तुकडे मागून पंगत घालणारा माणूस नाही ना. मी घासून सांगणारा माणूस आहे. विठ्ठल 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 थोडस हे प्रमाण बाजूला ठेवा. पण तुम्ही एवढं सांगून जर तुमच्या डोक्यात बसत नसेल तर तुकाराम महाराज काय सांगतात ते आता ऐका. बालाजी महाराज माऊली दत्ता महाराज साहेब अर्ध तुम्ही सांगायचा. नाम नेगे ज्याची वाचा पुढे. धन्यवाद. नाम नेगे ज्याची वाचा तो लेख माझ्याकडेच नाही देहू गाठायचं नीट उठल्या उठल्या सकाळी सकाळी तो लेख दो बापाचा हे असं कोण म्हणतंय? तुकाराम महाराज. मी नाही. नाम नेगे ज्याची वाचा उत्तरार्ध तसाच आहे पण पूर्वार्ध वेगळा आहे. दुसरं सांगतो. नाम नेगे ज्याची वाचा गाढव त्याचे माता पिता विठ्ठल 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 त्या पुढची भाषा सांगू का बस झाले एवढं पुढचं सांगू साहेब. एवढं सांगून जर तुमच्या डोसक्यात बसत नसेल तर तुकाराम महाराज सांगतात. मी नाही. तुमचा गैरसमज काढा उगा हे मुद्दाम बोलतो असत काय अजिबात नाही. किती सांगू तरी पुढे शिंदळीचे रडतील रडतील रडचाल पुढे काय मारिती तुडिती झुडिती यमाचे किंकर बहुसार यमाचे किंकर बहुसार यमाचे किंकर बहुसार यमाचे किंकर बहुसार मारिती तुडिती झुडिती थोडीशी थोडीशी यमाचे किंकर बहुतार
यमाचे किंकर बहुसार हेमाचे किंकर बहुसार हेमाचे किंकर बहुसार तुम्हाला यमाचे किंकर जर असं करावं वाटत नसेल तर मगाशी मी एक शब्द बोलून गेलो तर तुम्हाला निर्भर बनावं लागेल निर्भर. एका राजाच्या कन्येनं राजकन्येनं ते कन्यावराचं स्वयंवर ठेवलं तिच्या स्वयंवर ठेवलं तिचं स्वतःच आणि असा निर्भर पती असं हुकायला नको म्हणून मी दृष्टांत देतोय शॉर्टकटमध्ये दृष्टांत मी काय चराटोळी बसणाऱ्यापैकी नाही आणि मला ते आवडत बी नाही शॉर्टकट. राजकन्येनं स्वयंवर ठेवलं निर्भर पती पाहिजे मला आणि जर माझ्या पुढे जर निर्भयपणा केला कुणी लटलट कापलं तर मी तलवारीने त्याचा शिरच्छेद करून टाकेन पण म्हणला तेवढ्यामध्ये एक उठलं बाबा उठलं आलं पुढे तिनं काय विचारायचे उठलं विचारलं पण तिनं काय पापणी सुद्धा हलवलं नाही तिथं स्वयंवर झालं मला लय रंगवायचं नाही दृष्टांत स्वयंवरही पार पडलं. निर्भयपणा जर शोधण्यामध्ये जर चुकलो की तुम्हाला वाटत असेल की आपला हरिपाठ पाठ झालाय आपल्याला 50 अभंग येतात 100 अभंग येतात आता आपण चांगलं झालंय आपलं 2-4 चाली येतात चांगलं बोलायला लागले समाज महाराज म्हणायला लागले असं जर वाटत असेल तर हे आमच्या आमच्यात चाललंय तुम्हाला नाही बसलेल्या कशाला बोलू आमच्या आमच्यात चाललंय हे वाटत असेल त्याच्यासाठी निर्भयपणा. तिनं मग ते राजमहालामध्ये पहिली रात्र ते गिलास वगैरे घेऊन गेली दारावरती आवाज दिला ओ आता पत्नी राजकन्या तिनं कोमल आवाजामध्ये सांगितलं हो काढा ना दार ती काहीच नाही बाबा निवांतमध्ये आहे थोडंसं उंच आवाजात सांगितलं अहो काढा ना दार तरी नाही पण शेवटची पट्टी लावली काही काही जगदंबा रोज शेवटच्या पट्ट्या लावतात आपल्या आपल्या पतीला लावतात ते धन्य आहेत त्यांचं मंदिर बांधलं पाहिजे त्या दृष्टीबाद झाल्याचं काय करावं त्यांचा तर उद्धार कधीच होणार नाही त्यांना नीट काय ही अभक्त आहेत तुकावर तुकारामाचं प्रमाण आहे माझ्याकडं तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माय विठ्ठल 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 अभक्ताची माय असो तिनं दरवाजा ढकलला मध्ये आली जोरात ओरडली तुमच्या काय कानात काय बोला ना खुट्या ढोकल्यात का तरीही बाई बोला आपला बाबा बोलायला तयार नाही त्यावेळेला कळलं की निर्भय नव्हतं हे भैरव होतं विठ्ठल 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 तसं तुम्हाला वाटत असेल की आपण परमार्थाच्या मार्गावरती चालायला लागलोय आपण निर्भय झालोय नाही निर्भय झाल्यानंतरचे शब्द तुकोबारांचे करू याची कथा नामाचा गजर आमच्या नामदेवरायांनी सुद्धा अगोदर अभ्यास केला नंतर नामाचा गजर यूट्यूब चॅनल काढलं पण मी त्यांना परत परत 10 वेळ धन्यवाद इतरला भेटेल तेव्हा एक म्हणतो नामदेवराय तुमचं काम खूप चांगलं आहे फक्त ज्ञानोबाराय तुकोबाराय आणि भगवंत सांगणाऱ्या लोकांचे कीर्तन टाकणारं चॅनल म्हणजे आमचा नामाचा गजर विठ्ठल असं इथं पैशासाठी बाकीचे काही टाकतात पदव्या लावणारे तर भरपूर आहेत तुम्हाला सांगितलं की मागचले अरे नाही हे पदव्या लावण्यापेक्षा वैराग्य संपन्न असावा संत सेवक म्हणून घेणारा असावा त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये खरं आहे असो करूयाची कथा नामाचा गजर कारण का मला ते बाकीचं बोलायचं नाही इथं हे शिवनीतले लोक एवढे हुशार आहेत माझा एक एक शब्द धरून हे उद्या माझ्यापुढे कोणी बोलणार नाही कारण का मलाही माहिती आहे ते माझ्याकडे येणार नाहीत तिकडं नानाकडे जातील आमच्या निर्मलगावकडे जातील पुन्हा परबाकरापाशी भेट घेतील लय बोललं बरं घरातली सुरेसापाला म्हणतील
काय अप्पा तुम्हाला सांगून मी त्याला सांगितलं ना रे, लय सब वाट्या नांगूर फिरवला बघा आमच्यावर. विठ्ठला 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 करूयाची कथा नामाचा गजर. आम्हा संसार काय करी, संसार संसार संतांना काही करू शकत नाही, काही केला नाही आणि करणार शक्यही नाही. तुकोबारांची अनुभूती तुकोबारा देवापुढे ठेवतात. आम्हाला नामाचीही ओढ लागली. नाम चांगले 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 आहे, नाम गोमट आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम, देवाता ऐसा हे घडण्यासाठी काय करावं. देहाचा विसर पाडी माझा देहाचा का चांगला मारता तुम्ही. वा 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 छान. देवा ताईसा करी उपकार, विनवणी करता देवा पुढे, देवा माझ्यावरती कृपया उपकार करा. देहाचा विसर पाडी मज, देहाचा विसर पडला तरीचा हा जीव सुख पावे माझा. बरवे केशे राजा कळो आले, ठावदे चित्ता राखे पायापाशी अखंड. हा देवा माझ्यावरती उपकार करा. देवाने उपकार केले, देवाने देहाचा विसर पाडला आणि देहाचा विसर पडल्यानंतर जी तुकोबारांची भाषा आहे अभंगाचा दुसरा जन. मनवू हरीचे दास, मनवू हरीचे दास, लेबुद्धी भूषाने मनवू हरीचे दास, मनवू हरीचे दास, मनवू हरीचे दास, लेबू ते भूषे रे मनवू हरीचे दास, मनवू हरीचे दास, मनवू हरीचे दास, लेबू ते भूषे ने मनवू हरीचे दास, मनवू हरीचे दास, मनवू हरीचे दास, लेहू ती भूषे मनवू हरीचे दास. मनवू हरीचे दास, मनवू हरीचे दास, लेबू ती भूषे मनवू हरीचे दास, कापे तया भे हरिचे दास, ले बुद्धि भूषणे काव्य तया भेने कली काल, हो काव्य तया भेने कली काल, मनवो हरिचे दास, ले बुद्धि भूषणे काव्य तया भेने कली काल, काव्य तया भेने कली काल,
श्रीचे दास लेवती भूषणे कापे तया भेने कळीकाळ। आम्ही हरीचे दास झालो, गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली, पवित्र तुळशीची माळ। त्याला हरिदास म्हणून घेण्याचा अधिकार नाही ज्याच्या तुळशीची माळ गळ्यामध्ये नाही, तोच हरिदास आहे। आणि तोच ज्ञानोबा राय तुकोबारांचा वार करे की ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे। देवाला तुळस आवडते ना, अतिप्रिय आवडे तुळशी तैशीच प्रीत करी भोळ्या भोळ्या भाविका नामापद पंकज पादुका देवाला अति आवडणारी प्रिय तुळस त्या तुळशीची माळ कंठामध्ये असावं। याच्या पुढची लक्षणं सांगितले विष्णुदासाचे, मनो हरीचे दास, हरी आणि विष्णू एकच, विष्णुदास म्हणा किंवा हरिदास म्हणा, हरिदासांचे ओरडव पुनर्भाळ कंठी शोभे माळ कापिजे कळीकाळ तया भिने। याचं सुरुवात मला वाटते झुंजारती एक, विष्णुदास जगी नाही द्रुपद गोविंदासनी गोविंद क्षयनी गोविंद त्या मनी पैसलासे ऊर्ध्व पुनर्भाळ कंठी शोभे माळ कापिजे कळीकाळ तया भिने। कळीकाळ कापतात, ऊर्ध्व पुनर म्हणजे उभा गंध असावा, गंध लावायला मला लाज वाटते। का लाजेनं एवढी वाट लावली तुमची, एवढी वाट लावली, अरे वैष्णवांच्या कपाळावरती गंध असावा तर कपाळ भरून भगवंताला प्रसन्न वाटावं गंध पाहून। ह्या लाजेमुळं काय चाललंय, तुम्ही यमपंथाचे मा पांतस्थ होतात। चालविले जग यम पंते लाजनी सुपंत मुडिले मार्ग सुपंत मुडिले लाजनी सुपंत मुडिले मार्ग सुपंत मुडिले चालविले जग यम पंते चालविले जग यम पंते चालविले जग यम पंते। यम पंथाचे मार्गस्थ होतात ना कशामुळं, लाज आली नाही पाहिजे। असो विष्णुदासात गळ्यामध्ये पवित्र माळ, गंध, प्रभूचं चिंतन मुखामध्ये, आणि असं जर तुमचे सर्व गुण असतील तर परिणाम कापे तया भेने कळीकाळ, कळीकाळ तुम्हाला भेटो, नतमस्तक होतो, शरण येतो, आणि तुम्ही भाग्यवंत या पात्रतेला प्राप्त होतात। का भगवंताच्या सर्व गुणामध्ये बसलात, प्रभूला शरण गेलात, परिणाम तुम्ही काय झालात, भाग्यवान झालात, भाग्यवंत। मनोतया शरण गेले पंढरीराया तरले तरतिहा भरवसा नामधारकाचा ठसा, नामधारकाचा ठसा आहे तरले तरती तरतील तरले जे नामधारण केले। कसे म्हणू हरीचे दास देवती भूषणे कापे तया भेने कळीकाळ। कळीकाळ भेला लागला, वैष्णवांची सर्व लक्षणं आमच्याकडे आहेत, आम्ही त्या पद्धतीनं त्या चाकोरीमध्ये राहून चिंतन करायला लागलो। असो पण आमच्या जीवनामध्ये पुढे काय घडलं, अशा भय लाज आडले चिंता अशा भय लाज आडले अशा भय लाज आडले चिंता 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 ऐसी तया सत्ता समर्था ऐसी
आज मनावो हरीचे दास लेवो ते भूषणे मनावो हरीचे दास लेवो ते भूषणे ऐसी तया समय ऐसी तया समय हरिचे दास भूषणे मनवो देवो ते भूषणे देवो ते दरबार कुमार 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 ठो बार खुमाई हे ठो बार खुमार ठो बार खुमाई ठो बार खुमार कमला हरि विठ्ठल ज्ञानदेव तुकार करूयाची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी मनवो हरीचे दास लेवती भूषणे कापे तया धेने कळीकाळ श्री तुकोबाराय भगवंताच्या पुढे प्रभूच्या पुढे पंढरीरायाच्या पुढे करुणा विनंती वजा बोलत असताना म्हणतात की आम्ही काय केली भगवंताची कथा केली आम्ही हरिदास झालो पुढे बोलायला लागले आम्हाला आशा आशायाम परम दुःखम नैराश्यम परम सुखम श्रीमद भागवत सांगतात आशेनं काय केलं आशेनं भल्या भल्यांना संपवलं आशानाम वासना नामदेवराय सांगतात वासना वडाळ गाय तिचा हनुनी मुडावा पाय जिकडे जाऊ नये तिकडे जाय खाऊ नये ते खाय वासना वडाळ गाय वासनेचा संग अरे बाबा अंधकाळामध्ये वासना ही कामाची नाही हे दुःखाला कारण आहे याच्यासाठी आमची वासनाही संपली ही तुकोबारांची भाषा आहे आशाही संपली आशा संपून टाका आशा म्हणजे कुणाचं नाव नाही आशा ही वृत्ती आहे आशा ही स्वभाव आहे ही स्वभाव तुमचा संपवा काय येणार नाही आणखीन सांगू आपल्या परिसरातलं मोठं व्यक्तिमत्व सदन सदन आपल्या लातूरचं विलासराव देशमुख गेले कोणी 10-5 हजाराचं बंडल त्यांच्यासोबत टाकलं नाही का येणार नाही सोबत टाकले का पुरावणी काही हजारो लाखो करोडोमध्ये अरबो खरबो कार्यक्रम आहे दर पर डेचा पण कोणी टाकलं नाही आणि तुमचं आमचं तर टाकणार नाही त्यात काही शंकाच नाही अजिबात नाही याच्यासाठी आशेच्या मागे लागू नका आशा गेली वासना गेली आणि पुढे लाजेचं सांगून गेलं लाजही गेली ज्याची आशा गेली पाहिजे हरिदासाची लाज गेली पाहिजे पुढे काय आशा भय भय गेलं पाहिजे भय निर्भय कधी होतो मी सांगून गेलो निर्भयाची व्याख्या निर्भय झालो आशा गेली लाज गेली पुढे म्हणतात चिंता 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 ही जिवंत माणसाला जळते आणि चिता हे मेलेल्याला जळते निर्जीवाला जळते याच्यासाठी चिंता चिंता कशी पळते माहिती आहे का भगवंताची कथा केल्यास अरे नाही भगवंताची कथा म्हणजे स्वतः परमात्माच आहेत कथेच्या स्वरूपामध्ये आपण कृष्ण कन्हैयाचं चरित्र पाहत असताना लक्षात येईल आपल्या चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी प्रवेश भितरी केला देवी भगवंताने प्रवेश केला त्या नाम चिंता पळाली आपलीही चिंता जावी वाटत असेल तर प्रभूचं चिंतन
मार्ग वेगळे वेगळे असतील. कोणी ज्योतिबाचा भक्त असेल, कोण प्रभू श्रीरामाचा असेल, कोण पंढरीरायाचा असेल, पण निष्ठा ही पक्की असली पाहिजे. कास घालोनी बळकट अशा तत्वाची असली पाहिजे. चिंता गेली, आशा भय लाज चिंता ऐशी ऐशी आता सत्ता समर्थाची. आमच्या जीवनामध्ये समर्थाची सत्ता आली. प्रभूच्या प्रभू समर्थवान आहे, सामर्थ्यवान आहेत. तिन्ही कालातलं ज्ञान झालं, तिन्ही कालातलं ज्ञान प्राप्त होण्यासाठी केलेली साधना कामाला आली. आणि साधनेशिवाय तुम्ही म्हणत असाल एखाद्या आणखीन ते साधना 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 परत परत बोलताय. कुणी आम्हाला कानात सांगितलेला मंत्र ते काही कामाला येईल का? नाही नाही, ते रात्री जरा रात्रीची बुवा जरा वेदांतिक होते. आम्ही जरा वारकऱ्यामधले सांगतो, ऐका. ते जर कुणी कानात मंत्र सांगितलं ते सिद्ध झालं तेवढ्यापुरतं तुम्हाला आनंद भेटल, सांगितलेलं खरं होईल, हे बी खरं आहे. पण शेवटी तिथं कामाला येणार नाही ते, हां ते इकडंच आहे, इकडंच आहे. हे देवप्राप्ती, भगवत प्राप्ती, संत भेटणं, भगवंत भेटणं याचा आणि या रिद्धिसिद्धीचा काही संबंध नाही. रिद्धिसिद्धीपासून परमात्मा प्राप्ती ही कोसो दूर आहे. किती कोसो दूर आहे, त्याचा आणि याचा काही संबंध नाही. जसं आपण लहान बाळाला का एखादी माता काम करू देत नसल्यास त्याला जसं खेळणं देऊन त्याला नादी लावते ना, तसं ती विठ्ठल 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 विठ्ठल. परमात्मा एखाद्या साधकाची परीक्षा घेण्यासाठी एखादी रिद्धिसिद्धी देतो. उत्तरेश्वर माऊली पिंपरीकरांना वाचासिद्धी प्राप्त होती. विठ्ठल विठ्ठल अहो, दोन तास दीड तासाच्या कीर्तनामध्ये 284 आसनं बदलणारे आम्ही. कधी मेळ लावायचा आमचा नाही असो. आम्ही समर्थाचे दास आहोत. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही, त्रैलोकी देव वा. सांगत असताना सांगावं बाबा मी ज्ञानोबारायांचा आहे, मी तुकोबारायांचा वारकरी आहे, एखाद्या कोणी लुंग्या सुंग्याचा नाही. आम्ही कसे आम्ही कोणाच्या नादाला लागलो माहिती आहे का? फ्यूज उडालेली आहे यांच्या नादाला लागलो, डी उजळालेली आहे, डी पुजळालेली यांच्या नादाला लागल्यास कुठं तुम्हाला देव भेटते होय? नाही 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 नाही, देव भेटायची लक्षणं वेगळे आहेत, ही लक्षणं वेगळे आहेत. देव भटाची लक्षणं वेगळे आहेत आणि हे लक्षणं वेगळे आहेत. असो तुकोबाराय सांगतात, आम्ही आशाची संगत केलो, आम्ही आशाची संगत केलो की जेणेकरून आमच्या साधनेमध्ये भंग झाला नाही, अभंगाचा शेवट. करो जेने नो हे भंग चिंतना
मोहे भंग चिंतनाता मन वो हरि के दास आ लेवती भूषण हा मन वो हरि के दास आ लेवती भूषण देने दो ये भंग चिंतनाता देने दो ये भंग चिंतनाता मन मोहन के दास ले या भेने करिए काल काल काते तैयार काते तैयार भेने
पेतया भेने कविता माऊली प्रभाकर देवा साहेब आहेत, गिरी महाराज आहेत आणि आमच्या संत कृप वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी, पुन्हा केशवबुवा जगदाळे म्हणजे महाराष्ट्रातील नामवंत मृदंग संस्था, त्या संस्थेतील केशव महाराज केशव गुरुजींचे विद्यार्थी योगेश महाराज, तुम्ही वाजवत असताना मला वाटलं असं, आमचे छोटे कदमाऊली सांगत असतात, ए ठाकूर ए हात मुझे दे देना, असं वाटत होतं. छान वाजवलात, दोन्ही दोन्ही हाताने वाजवलात, त्याबद्दल डबल धन्यवाद. छान परत माझं कीर्तन म्हणून आमच्या आत्या लातूरहून आल्यात, आमच्या अयोध्या आत्या मंदिरासाठी बरेच देणगी त्याने दिलेली आहे गतवर्षी, पुन्हा ह्याच गावच्या लेखमातीनं दुसऱ्या एका साहेब, आश्चर्य वाटते मला, गावातली असून पैसे खर्च करत नाहीत, लेखमाता आपलं कुळदैवत असून पैसे खर्च करत नाहीत, लेखमाता असून दुसरे एक आमच्या काय अजित भाऊच्या बहीणबाई काय नाव कविता बिराजदार यांनी महाप्रसादाची पंगत घेतली आहे, पंगत सोप्यात होत नाही, टाळी वाजवा त्यांच्यासाठी, महाप्रसादाची पंगत घेतली आहे, त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही दोन तास तट धरलात त्याबद्दल तुमचेही धन्यवाद. ज्ञानेश्वर माऊली माऊली कानराज माऊली विठ्ठल जे विठ्ठल विठ्ठल जे जे विठ्ठल.